हिमनदीचे पाणी आणि ओढणारे अल्पाइन्स यांचे मनमोहक दृश्य पाहत आज आम्ही पोहोचलो लुसर्न शहरात. नमस्कार, मी प्राची. युरोवेंचरमधून आज आपण भेट देणार आहोत संपूर्ण स्वित्झर्लंडमधील सर्वात प्रसिद्ध पुलांपैकी एक पूल म्हणजेच चॅपल ब्रिज. जर्मनमधील कापलब्रुक या शब्दाचा अनुवाद चॅपल ब्रिज असा होतो आणि त्याचे नाव जवळच्या सेंट पीटर्स चॅपलच्या नावावरूनच ठेवण्यात आले. लुसर्नमधील हा ऐतिहासिक लाकडी फूट ब्रिज अष्टकोनी पाण्याच्या टॉवरला जोडलेला असून तो रेयूस नदीवर तिरपा वसलेला आहे. 1930 दरम्यान चॅपल ब्रिजच्या आधी तिथे एक वॉटर टॉवर होता की जो रेयूस नदीच्या मध्यभागी बसायचा. सुमारे 35 मीटर उंच असलेला हा अष्टकोनी टॉवर अनेक वर्षापासून पाणी साठवण्यासाठी वापरत असत आणि कालांतराने त्यास तिजोरी, तुरुंग आणि शहरातील गुन्हेगारांसाठी एक छळ कक्ष असेही स्थान प्राप्त झाले होते. लुसर्नवरून येणाऱ्या परदेशी जहाजांचे हल्ले रोखण्यासाठी शहराची संरक्षणात्मक तटबंदी म्हणूनही ते कार्यरत होते. चॅपल ब्रिजवर हॅन्स हेनरिक बॅगमन या चित्रकाराची सुरुवातीला 158 चित्रे होती. या चित्रांमध्ये लुसर्नच्या इतिहासाची कथा, स्विस संत आणि वीरांच्या जीवनातील विविध ऐतिहासिक घटना आणि दृश्य दाखवण्यात आली होती. सुरुवातीला तब्बल 270 मीटर लांब असलेला परंतु कालांतराने 204 मीटर लांब असलेला हा ट्रस बीच त्यावरील लाकडी बट्टल आणि त्रिकोणी ट्रसमुळे इतर पुलांच्या तुलनेने अद्वितीय मानला जातो. पण या पुलाला एक इतिहास आहे. 18 ऑगस्ट 1993 या पुलाला आग लागली आणि या आगीमुळे पुलाचा बराचसा भाग आणि तेथील पेंटिंग नष्ट झाले. सिगारेट विझवण्यात कोणीतरी निष्काळजीपणा केल्याने ही आग लागली असावी असे गृहीतक मानले जाते. हा पूल जवळजवळ संपूर्णपणे लाकूड आणि कोळ्यांच्या जाळ्यापासून बनवल्यामुळे तो लवकर पेटला आणि अवघ्या 10 मिनिटातच फूट ब्रिजचा मोठा भाग उद्ध्वस्त झाला. परंतु असे असले तरी 8 महिन्यानंतर हे पूल पुन्हा पुनर्संचयित करण्यात आले. चॅपल ब्रिज हे लुसर्नचे प्रतीकात्मक प्रतीक आहे आणि हे स्वित्झर्लंडमधील सर्वाधिक भेट दिलेल्या पर्यटक आकर्षणांपैकी एक आहे. केवळ 10 मिनिटाच्या पायी प्रवासाच्या पुलाचा इतिहास इतका व्यापक आहे की स्वित्झर्लंड ट्रिपमधील या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक खूण असलेल्या पुलाला भेट दिल्याशिवाय तो पूर्ण होऊ शकत नाही.